शनिवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगर तसंच ठाणे भागात पावसाची दमदार हजेरी होती. या जोरदार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला, तर रेल्वेही उशिरानं धावत होत्या. दरम्यान येत्या 24 तासात पावसाचा चांगला जोर पाहायला मिळणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मुंबईत पावसाचा जोर कायम असल्यानं उपनगरातील पवईतला तलाव ओसंडून वाहू लागलाय. सुमारे 520 एकरमध्ये असलेल्या पवई तलाव ओसंडून वाहू लागलाय. जेव्हा तलाव ओव्हरफ्लो होतो तेव्हा तरुणाई आणि लहान मुलं सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी येऊन मजा लुटतात. मात्र यावर्षी सुरक्षेचा उपाय म्हणून पाण्यात जाण्यापासून रोखण्यात येत आहे. पवई तलाव हा मुख्यतः प्रेक्षणीय आणि पर्यटकांना आकर्षित करणारा तलाव आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे तलावांची पातळी हळूहळू वाढतीये. विहार तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये शुक्रवारी 142 मिलीमीटर, तुलसी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात 179 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये 1,00,000 दशलक्ष लिटर इतकी वाढ झाली आहे. मात्र पाणी साठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत सध्या लागू असलेली 20% पाणी कपात कायम राहणार आहे. दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसानं लोणावळ्यातील पर्यटकांचं सर्वाधिक आकर्षण असलेलं भूशी धरण काठोकाठ भरलंय. धरणाच्या पायऱ्यांवरून आता हळूहळू पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच लोणावळ्यात 240 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण भरल्याच्या सुखद बातमीनं लोणावळा शहरात पर्यटकांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुणे शहरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर फारसा नसला तरी रिमझिम मात्र सुरू होती. महत्वाचं म्हणजे शहराच्या धरण क्षेत्रातही बऱ्यापैकी पाऊस झाला आहे, त्यामुळे शनिवारी संध्याकाळपर्यंत पानशेतमध्ये 47, परसगावमध्ये 59, टेमघर 83% पाऊस कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेला पाऊस दिलासादायकच म्हणावा लागेल. रत्नागिरीतल्या मिऱ्या गावातील धूप प्रतिबंधक बंधारा वाहून गेलाय. समुद्राला आलेल्या उधाणामुळे ही दुर्घटना घडली. हा बंधारा वाहून गेल्यानं 50+ घरांना धोका निर्माण झाला. येत्या 2 दिवसात समुद्राला मोठं उधाण येणार असल्यानं उरलेला भागही खचण्याचा धोका निर्माण झालाय, त्यामुळे येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. रत्नागिरीला वादळी वाऱ्यासह पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. काही ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना देखील घडल्यात. जिल्ह्यात सरासरी 104 मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक 177 मिलीमीटर पाऊस झाला आहे. राजापूर तालुक्यात 145 मिलीमीटर, खेड तालुक्यात 140, लांजा तालुक्यात 114 मिलीमीटर, तर मंडणगड तालुक्यात 101 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात झाला आहे. गुहागरमध्ये 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रायगडमध्येही पावसाची संततधार सुरूच आहे. महाडमध्ये नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक वळवण्यात आली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसानं सावित्री गांधारीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. किल्ले रायगडकडे जाणाऱ्या दस्तुरी नाक्यावरही 2-3 फूट पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली. महाड परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे कल्याणमधील रस्त्यांची पार चाळण झाली आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या पावसानं नवीन कल्याण म्हणून ओळखला जाणारा खडकपाडा, वायलेनगर, वसंत व्हॅली, गांधारी रस्ता या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. कल्याणच्या सर्व मुख्य रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण झालंय, तर काही रस्त्यांचं अजून सुरू आहे. मात्र पहिल्याच पावसानंतर शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानं कल्याणकरांमध्ये संताप आहे. ठाण्यातही शनिवारी सकाळपासून पाऊस जोरदार बरसला, यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळालं. दरम्यान पावसाच्या तडाख्यामुळे ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरची संरक्षक भिंत कोसळली. इथल्या रुणवाल इस्टेट आणि मॉल यांच्यामधली संरक्षक भिंत होती. ही भिंत कोसळल्यानं रुणवाल इस्टेटमधल्या 9 वाहनांचं नुकसान झालं. कोकणासह मुंबापुरीत जोरदार बरसणारा वरुणराजा गेला महिनाभर उत्तर महाराष्ट्रावर फारसा मेहरबान झालेला नाही. नाशिक, मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांना
15 ते 20 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. धरणातील पाणीसाठा 1 ते 2% आला आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसात धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली नाही तर पाण्याचा प्रश्न गंभीर होईल अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. सोपानदेवांच्या सासवड नगरीतून माऊलींची पालखी आज खंडेरायाच्या जेजुरीकडे मार्गस्थ होतीये. सासवडमध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम होता. आता वारकऱ्यांना वेध लागले ते मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीचे. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत आणि भंडाऱ्याची उधळण करत जेजुरीत पालखीचं स्वागत केलं जातं. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पालखी जेजुरीत दाखल होण्याची शक्यता आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलमधील 17 विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक जेकब दास यांना अटक करण्यात आली आहे. वडगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दुसरीकडे संतप्त पालकांनी संस्थाचालक विजय दर्डा यांच्या घरावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. यवतमाळ पब्लिक स्कूलमधल्या मुलींच्या विनयभंगाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकांना दिलं आहे. या प्रकरणातल्या दोषींची गय केली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. बंजारा क्रांती दलाकडून जळगाव जिल्ह्यातल्या 40 गाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रेणके आयोगानं 1 जुलै 2008 केंद्राला शिफारसी सादर केल्या होत्या पण 9 वर्ष उलटूनही या शिफारसी लागू केल्या गेल्या नाहीत. बंजारा तांडा वाड्यांना महसुली गावांचा दर्जा द्यावा, क्रिमी लेअरची अट रद्द करावी, जात पडताळणी तसंच जातीचे दाखले घरपोच मिळावे, बंजारा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दादर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. महापालिकेच्या चौकशीत रस्ते घोटाळ्यात दोषी आढळलेल्या ठेकेदारांवर गुन्हे नोंदवण्यात आले मात्र अटक करण्यात टाळलं जात असल्यानं मनसे आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या मागणीकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न केला. थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेनं पुण्यातील विधान भवनावर आंदोलन केलं. गेली 5 वर्ष हा कारखाना बंद आहे. सभासद शेतकरी तसंच कामगारांचे पैसे थकलेत. या संदर्भात मुख्यमंत्री तसंच सहकार मंत्र्यांची भेट घेऊन 1.5 महिना उलटला मात्र सरकारकडून काहीच पावलं उचलली गेली नाहीत. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी विधानभवनामध्ये जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सुरू होती. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. पीएमपीच्या ताफ्यात लवकरच 1550 नवीन बसेस भर पडणार आहे. पीएमपी ही पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे मात्र शहरात गेली अनेक वर्ष पुरेशा प्रमाणावर बसेस उपलब्ध नाहीत. बस खरेदीची केवळ आश्वासनं आणि घोषणाच होत आल्या आहेत मात्र पीएमपीचे संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेच्या मालकीच्या 500 भाडेतत्वावरील 500 तसंच एसटी महामंडळामार्फत 550 एसी बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. त्याची निविदा प्रक्रियाही तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेतील एका कामावर सेल्फी काढल्यानं पंकजा मुंडे यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं मात्र तोच बंधारा भरल्यानं पंकजा मुंडे आनंदी झाल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेचं हे यश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ग्रामविकास विभागानं आयोजित केलेल्या स्वच्छता दिंडीची सुरुवात पुण्यात झाली त्यानंतर त्या बोलत होत्या. थोड्याच पावसात जलयुक्त शिवारचं चांगलं यश मराठवाड्यात दिसू लागलं आहे. चांगला पाऊस झाल्यास मराठवाडा दुष्काळमुक्त होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखान्याला परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून जोरदार राडा झाला. शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक या मुद्द्यावरून आमनेसामने आले. देगलूर नाका भागातल्या अल मॅफको कंपनीला कत्तलखान्यासाठी परवानगी हवी आहे. गेली 2 वर्ष हा विषय प्रलंबित आहे. शनिवारी हा विषय सभेच्या यादीत आला. शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि त्यांचे शिवसैनिक पालिकेसमोर जमा झाले. सभागृहात शिवसेना नगरसेवक तुलजेश यादव आणि अशोक उमरेकर यांनी महापौरांच्या समोरच्या बाकावर मांसाचे तुकडे टाकले त्यावर माजी महापौर अब्दुल सत्तार उमरेकरांच्या अंगावर धावून गेले. लोटे एमआयडीसीच्या केमिकलयुक्त पाण्यामुळे सध्या खाडीपट्टा आणि लोटे एमआयडीसी परिसरात राहणारे नागरिक चांगलेच त्रस्त झालेत. कंपनीच्या ईटीपीमधून मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त पाणी नदी नाल्यांमध्ये सोडण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्लांटचे चेंबर्स लीक झालेत त्यामुळे यातील दूषित पाणी थेट शेतात जात आहे.
त्यामुळे नदी खाडीतील मासे मरण्याचे प्रकार घडू लागलेत. एमआयडीसीने ही पाईपलाईन दुरुस्त करावी, मगच पाण्याचा निचरा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राज्यात एकीकडे 2 कोटी वृक्ष लावण्याची मोहीम सुरू असताना जळगावात एका शेतकऱ्यानं स्वखर्चानं लागवड केलेल्या 150 चंदनांची कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जळगावमधील शेतकरी मिलिंद चौधरी यांनी वनविभागाची परवानगी घेऊन 15 वर्षांपूर्वी शेतात 2000 चंदनाच्या झाडांची लागवड केली. मात्र शनिवारी सकाळी यापैकी 150 चंदनाच्या झाडांची कत्तल झाल्याचं चौधरी यांना आढळलं. शुक्रवारी रात्री चंदन चोरांनी 150 झाडांची कत्तल केल्याचं तर 15 झाडं पळवल्याचं चौधरी यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे चौधरी यांचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालं. सांगली जिल्ह्यातून जेसीबी चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात आली आहे. या टोळीकडून 1,09,00,000 रुपये किमतीचे 6 जेसीबी जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं 5 जिल्ह्यात छापे टाकून ही कारवाई केली. मुंबईतल्या चेंबूरमधल्या अमर महल पुलावर कार आणि टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले. दरम्यान अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर सांडलेलं तेल साफ केल्यावर वाहतूक सुरळीत सुरू झाली. माळशेज घाटातील शिसेवाडी वळणावर मोटरसायकल स्वारांना टेम्पोनं दिलेल्या धडकेत 2 मोटरसायकल स्वार जागीच ठार झाले. माळशेज घाटातून धबधब्यांचा मनमुराद आनंद घेऊन हे मोटरसायकल स्वार परत येत होते. संतोष गायकवाड आणि अंकुश म्हस्के अशी या तरुणांची नावं असून शिसेवाडी वळणावर कल्याणकडून नगरकडे जाणाऱ्या टेम्पोनं या दोघांना धडक दिली. या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघातग्रस्त टेम्पो चालक टेम्पो जागेवर सोडून पळून गेला असून पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतल्या चेंबूर परिसरातील आरसीएफ कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बॉयलर दुरुस्तीच्या वेळी हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशाच बॉयलरचा स्फोट काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत झाला होता. पालघर जिल्ह्यातील मुरबाड शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. विशाल बुंधे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. मात्र विशालचा मृत्यू फीट आल्यानं झाल्याचा दावा शाळा प्रशासनानं केला आहे. शाळेतील शिक्षकांनी ही घटना लपवण्याचा प्रयत्न करत त्याच्या नातेवाईकांना न कळवताच मृतदेह कासा रुग्णालयात आणून ठेवला. विशालचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याची खोटी फिर्याद पोलीस ठाण्यात दिल्याचा आरोप विशालच्या नातेवाईकांनी केला आहे. ठाण्यात अनोखा छत्री महोत्सव साजरा करण्यात आला. ठाण्यातील सहयोग मंदिर इथे हा घराघरातून जुन्या छत्र्या आणून त्यांच्यावर सुंदर चित्र काढण्यात आली. या जुन्या छत्र्यांना नवं रूपडं देऊन त्यांची विक्री करण्यात आली. या विक्रीतून जमा झालेली रक्कम गरीब आणि गरजूंना दान रूपात देण्यात येणार आहे. या अनोख्या छत्री महोत्सवात ठाणे आणि मुंबईतील 250+ कलाकारांनी सहभाग घेतला. इंडियन फॅशन अकॅडमीच्या माध्यमातून हे कलाकार एकत्र आले होते. गुजरातच्या वलसाडमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन पाहायला मिळालं. कोस्टगार्डच्या जवानांनी 10 नागरिकांचा जीव वाचवला आहे. जोरदार पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होती आहे. गुजरातमधील दमण गंगा नदीचीही पातळी वाढली होती. या नदीत 10 नागरिक अडकून बसले होते. याबाबत कोस्टगार्डला माहिती देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात चेतक हेलिकॉप्टरच्या मदतीनं कोस्टगार्डच्या जवानांनी थरारक ऑपरेशन सुरू केलं. या ऑपरेशनमध्ये नदीच्या पाण्यात अडकलेल्या 10 जणांचा जीव वाचवण्यात कोस्टगार्डच्या जवानांना यश आलं. हिंदू धर्मियांच्या पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेतल्या यात्रेकरूंचं पहिलं पथक रवाना झालं आहे. जम्मू काश्मीरमधल्या सोनमर्ग इथल्या बालताल बेस कॅम्पवरून यात्रेकरूंचा पहिला जत्था यात्रेसाठी निघाला आहे. हर हर महादेव बम बम भोले या गजरात भाविकांनी मोठ्या उत्साहात यात्रा सुरू केली आहे. एक खडतर यात्रा अशी अमरनाथ यात्रेची ओळख आहे. नव्या विधेयकानुसार आता 26 आठवड्यांची मातृत्व रजा मिळणार आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये ही रजा मिळणार आहे. याबाबतचं विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात पारित केलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सरकारी कार्यालयांमधल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी 6 महिन्यांच्या मातृत्व रजेची तरतूद आहेच. खासगी कार्यालयांमध्ये 3 महिन्यांची मातृत्व रजा दिली जाते. काही महिलांना घरून काम करण्याची मुभाही दिली जावी अशीही तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. बांगलादेशची राजधानी ढाका इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं घेतली आहे. या हल्ल्यात 20 नागरिकांचा बळी गेला आहे. ढाका इथल्या डिप्लोमॅटिक क्वार्टरच्या उपाहारगृहात 5 ते 9 बंदूकधारी हल्लेखोरांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी 20+ जणांना ओलीस ठेवलं होतं. दरम्यान 6 अतिरेक्यांना मारण्यात सुरक्षा पथकाला यश आलं आहे तर 1 अतिरेक्याला जिवंत पकडलं गेलं आहे.
ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यामध्ये मूळची भारतीय तारीशी जैन हिचा मृत्यू झाला आहे. तारीशीचं कुटुंब उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये राहतं, जे आता ढाक्यात स्थलांतरित झालं होतं. ढाक्यात दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांमध्ये तारीशीचाही समावेश होता. यावेळी दहशतवादी ओलीस ठेवलेल्या प्रत्येकाला आयत म्हणण्यास सांगत होते. ज्यांनी आयत म्हटलं त्यांची दहशतवाद्यांनी सुटका केली, मात्र ज्यांना ते जमलं नाही त्यांची क्रूरपणे हत्या केली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून तारीशीच्या मृत्यूची माहिती दिली. याबाबत स्वराज यांनी दुःख व्यक्त करत तारीशीच्या वडिलांशी बातचीत केली. ढाक्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर जगभरातील देशांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर कोलकात्यातल्या बांगलादेश डेप्युटी हाय कमिशनची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानात अतिरेक्यांविरोधात होणाऱ्या कारवायांचे वाईट पडसाद उमटू शकतात, तसंच अतिरेकी या कारवायांविरोधात हल्ला करू शकतात अशी शक्यता पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांचे विदेश सल्लागार सरताज अजीज यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानात सिनेट आर्म फोर्सच्या अध्यक्षतेखाली एक समिती लवकरच पाकिस्तानात येणार आहे. त्यापूर्वी विदेश सल्लागारांनी केलेल्या विधानानं चिंतेचं वातावरण आहे. बांगलादेशमधील झिनायदा जिल्ह्यात एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. हल्लेखोरांनी मंदिरात घुसून 48 वर्षीय श्यामनंद दास यांची धारधार चाकूनं वार करून हत्या केली. त्यावेळेस ते मंदिरात पूजा करत होते. या प्रकरणी अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही. बांगलादेशात हिंदूंवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे चिंतेचं वातावरण आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रपती निवडणूक मतमोजणीदरम्यान फेरफार झाल्याच्या आरोपानंतर फेरनिवडणुकीचे आदेश देण्यात आले. या आदेशामुळे दक्षिणपंथीय सरकार सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. मागील निवडणुकीत फ्रीडम पार्टीचे नॉर्बेट ऑफर फक्त 41,000 मतांनी पराभूत झाले होते. 7 जण गंभीररित्या जखमी झाले तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. श्वान पथक आणि लाईफ डिटेक्टरच्या मदतीनं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जातोय. फ्रान्समध्ये वाढत्या प्रदूषणाचा धोका लक्षात घेता 1957 पूर्वीच्या गाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या दरम्यान असेल. या निर्णयामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, मात्र प्रशासनानं या निर्णयाचं स्वागत करत लोकांच्या आरोग्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं आहे. रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी जगभरात लाखो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. जेरुसलेममध्ये शांततेत मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळेला प्रथमच 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना जेरुसलेमच्या मशिदीमध्ये प्रवेश देण्यात आला. वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईन अतिरेक्यांकडून एका कारवर झालेल्या गोळीबारात एका इस्रायली नागरिकाचा मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी झालेत. जखमींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.